प्रकरण पहिले अंकगणिती श्रेढी आणि भूमितीय श्रेढी प्रस्तावना मुलांना आपण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या हे सर्व शिकलो आहोत त्याचप्रमाणे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या संख्यांवरील क्रियांचाही अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे या प्रकरणामध्ये आपण संख्यांमधील क्रमसंबंध शिकणार आहोत बघा इथे काही आकृत्या दिलेल्या आहेत तुम्हाला त्यांच्यामध्ये क्रमसंबंध दिसतो का या आकृत्यांचे दोन चार सहा आणि आठ असे भाग पाडलेले दिसतात प्रत्येक आकृतीमध्ये अगोदरच्या आकृतीतील भागांपेक्षा दोन भाग जास्त आहेत म्हणूनच जेव्हा संख्या दिलेल्या असतात तेव्हा आपल्याला क्रमसंबंध शोधणे सोपे होते आता पुढील संख्यांचा समूह विचारात घेऊया एक पाच नऊ तेरा आणि अशाच प्रकारे पुढच्या संख्या या समूहाच्या यादीतील संख्यांमध्ये काय क्रमसंबंध आहे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की पाच ही संख्या एक या संख्येपेक्षा चारने जास्त आहे नऊ ही संख्या पाच या संख्येपेक्षा चारने जास्त आहे आणि तेरा ही संख्या नऊ या संख्येपेक्षा चारने जास्त आहे आणि अशाच प्रकारे पुढच्या संख्या देखील याचा अर्थ असा होतो की प्रत्येक संख्या तिच्या अगोदरच्या संख्येत चार मिळवून काढता येते आता या या यादीतील पुढची संख्या तुम्हाला काढता येईल का होय या यादीतील पुढची येणारी संख्या तेरा अधिक चार म्हणजेच सतरा ही असेल अशा प्रकारे या क्रमसंबंधामध्ये दोन क्रमागत पदात संबंध आहे आता सतरा तेरा नऊ पाच आणि एक या संख्यांच्या यादीत विशिष्ट क्रमसंबंध आहे का होय ह्या यादीमध्ये सतरा वजा चार म्हणजेच तेरा तेरा वजा चार म्हणजेच नऊ नऊ वजा चार म्हणजे पाच आणि पाच वजा चार म्हणजे एक याचा अर्थ असा होतो की यादीतील क्रमागत संख्या तिच्या अगोदरच्या संख्येतून चार वजा करून काढता येते आता ही संख्यांची दुसरी यादी पाहूया चार आठ बारा सोळा आणि अशाच प्रकारे पुढच्या संख्या सांगा बरं या यादीमध्ये कोणता क्रमसंबंध दिसतो इथे दिलेल्या संख्या चारच्या पटीतील आहेत तुम्ही या यादीतील पुढच्या दोन संख्या सांगू शकाल का होय चार गुणिले पाच बरोबर वीस आणि चार गुणिले सहा बरोबर चोवीस या दिलेल्या यादीतील पुढच्या दोन संख्या आहेत या क्रमसंबंधामध्ये असलेल्या संख्या आणि त्यांचे स्थान यामध्ये निश्चित असा संबंध आहे तुम्ही पंचवीसाव्या स्थानाची संख्या काढू शकाल का होय काढू शकतो ती संख्या कोणती चार गुणिले पंचवीस बरोबर शंभर ही ती संख्या असेल यावरून दिलेल्या यादीतील संख्यांमध्ये क्रमसंबंध असेल तर आपण त्या यादीतील कोणतीही संख्या काढू शकतो तर मुलांनो याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण क्रमिका ही संकल्पना अभ्यासू